आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, भानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची येथे जलस्वराज्य प्रकल्प हस्तांतरणास तात्पुरती स्थगिती. कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने जलस्वराज्य प्रकल्पाचं दप्तर व योजना ताब्यात घेण्याची कार्यवाही शुक्रवार दिनांक 20 रोजी करण्यात येणार होती, मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही कार्यवाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक राजू जाधव यांनी दिली. त्यामुळे जलस्वराज्य योजना ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीस पुन्हा खो बसला आहे. ग्रामसभेच्या निर्णयाशिवाय ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊ नये याकरिता साखळी उपोषण करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने ग्रामपंचायती समोर जमा झाल्या होत्या, मात्र पोलीस संरक्षण न मिळाल्यानं ग्रामपंचायतीनं प्रकल्पाचा ताबा घेण्याची कार्यवाही थांबवल्यानं व पोलिसांनी उपोषणकर्त्या महिलांनाही तात्पुरते उपोषण थांबवण्यासाठी सूचना दिल्यानं जमा झालेल्या महिलांनी आपले उपोषण स्थगित करीत असल्याचं सांगितलं. त्यामुळे जलस्वराज्य योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याच्या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला आहे. महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे.